हेलो डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज आपण बघणार आहोत सॉन्ग ऑफ द ओपन रोड बाय वॉल्ट विटमन। वर्ग 12वीची इंग्रजीची पहिली पोएम आज आपण बघणार आहोत। पण त्यापूर्वी आपल्याला जर खरंच माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा। ओके, सो आपण वळूया पोएमकडे। पोएमचं टायटल आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड। आता आपण जर टायटल बघितलं तर या टायटलमध्ये रायटरनी खूप स्किलफुली मेटाफर यूज केलेला आहे, म्हणजे या टायटलमध्येच मेटाफर आहे। तर ते कसं? सॉन्ग ऑफ द ओपन रोड। आता सॉन्ग कशाचं आहे? ओपन रोडचं। पण ओपन रोड म्हणजे रस्ता नसून तिथे रोडला मेटाफर वापरलेला आहे। तर रोडला कशाशी कंपेअर केलं आहे? आपल्या लाईफसोबत। म्हणजे हे सॉन्ग ओरिजिनली कशाचं आहे? आपल्या लाईफचं। जी लाईफ आपल्यासमोर आहे, जे जीवन आपल्यासमोर आहे, त्या जीवनाचं हे सॉन्ग आहे। त्यामुळे त्याला म्हटलं आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड। रोड इज कम्पेअर्ड टू लाईफ, दॅट इज वाय या टायटलमध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे? मेटॅफर। सो ओपन रोड हा काय आहे? मेटॅफर, फिगर ऑफ स्पीच मेटॅफर। कारण याच्यामध्ये कंपॅरिझन कशी आहे? इनडायरेक्ट कंपॅरिझन असल्यामुळे हा मेटॅफर होतो। ओके, सो दिस इज अ टायटल ऑफ द पोएम। नाव विल गो टू लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम। लेट मी रीड आउट द फर्स्ट स्टॅन्झा फॉर यू। अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री the world before me, the long brown path before me leading wherever I choose. A foot and light hearted I take to the open road. Now कवी काय म्हणतो आहे की मी काय करतो आहे? I take to the open road. मी काय करतो? मी ओपन रोडला चाललेलो आहे। आणि कसा चाललो आहे? अ फूट अँड लाईट हार्टेड। अ फूट मीन्स बाय वॉकिंग, चालत चालत मी चाललो आहे। आणि लाईट हार्टेड मीन्स फ्रीली, माझ्यावर कुठलंही बर्डन नाही आहे, कुठलंही बंधन नाही आहे, असा मी तो ओपन रोड स्वीकारलेला आहे। म्हणजे माझं लाईफ मी स्वीकारलेलं आहे, माझ्या जीवनात मी काय करतो आहे? मार्गक्रमण करतो आहे। हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी। आणि मी कसा स्वतःला वाटतो आहे? तर मी हेल्दी वाटतो आहे। त्यानंतर फ्री म्हणजे कुठलंही बर्डन माझ्यावर नाही आहे। आणि मी कुठे चाललो आहे? द वर्ल्ड बिफोर मी, माझ्यासमोर जे जग आहे उभं, त्या जगामध्ये मी आता मार्गक्रमण करणार आहे। तर पहिल्या दोन लाईनमध्ये लेखक असा म्हणतो आहे, कवी असा म्हणतो आहे की मी ओपन रोडला मार्गक्रमण करतो आहे। जे जग माझ्यासमोर आहे त्या जगामध्ये मी कसा चाललो आहे? लाईट हार्टेड, फ्री, हेल्दी आणि बाय वॉकिंग, चालत चालत मी मार्गक्रमण माझ्या जगामध्ये करतो आहे, माझ्या जीवनामध्ये मी करतो आहे। पुढची लाईन, द लाँग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग वेअर एव्हर आय चूज, द लाँग ब्राऊन पाथ। आता इथे ब्राऊन पाथ का म्हटलेला आहे? तर तो जो मार्ग आहे तो ब्राऊन आहे। म्हणजे काय? आता ब्राऊन म्हणजे इथे त्याचा अर्थ होतो बेअर, म्हणजे तिथे कोणीही नाही आहे। तो रस्ता कसा आहे? बेअर आहे, निर्जन आहे, एकही व्यक्ती त्या रस्त्यावर नाही आहे। म्हणून त्या पाथला म्हटलं आहे ब्राऊन पाथ, बेअर पाथ। बिफोर मी लिडिंग वेअर एव्हर आय चूज। आणि मी जो मार्ग स्वीकारला आहे वेअर एव्हर आय चूज, तो रस्ता कसा आहे? तो रस्ता आहे ब्राऊन, तो रस्ता आहे बेअर, तो निर्जन रस्ता आहे। आणि त्या निर्जन रस्त्यावर मी चाललो आहे। आता आपण पहिल्या पॅरेग्राफमधले, पहिल्या स्टँझामधले आपण फिगर ऑफ स्पीचेस बघूया, म्हणजे ज्याला आपण पोएटिक डिव्हायसेस म्हणतो। तर पहिली ओळ बघा, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड। आता ज्याप्रमाणे आपण टायटलमध्ये बघितलं होतं की ओपन रोड हे काय होता? मेटाफर होता, कारण ती कंपॅरिझन केली होती रोडची लाईफसोबत। त्याचप्रमाणे या ओळीतसुद्धा
ओपन रोड हा शब्द आलेला आहे, तर इथे पण रोड ची कंपॅरिझन केली आहे लाईफ सोबत, त्याच्यामुळे हा अलंकार पण इथे होतो आहे मेटाफर. ओके, सो पहिला अलंकार हा मेटाफर आहे पहिल्या लाईनमधला. त्यानंतर याच लाईनमध्ये आपण जर बघितलं तर पूर्ण लाईन आपण जर बघितलं तर ह्याचा सिक्वेन्स जो आहे तो बदललेला आहे. याचा सिक्वेन्स कसा असायला पाहिजे होता? आय टेक टू द ओपन रोड, आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड लाईट हार्टेड. म्हणजे पोएमचा अर्थ लावण्यासाठी त्यांनी शब्दांची अदलाबदल केलेली आहे. तर ती अदलाबदल जेव्हा होते तेव्हा कुठला अलंकार होतो? इन्व्हर्जन, त्याला म्हणतो आपण इन्व्हर्जन. म्हणजे वाक्यातील शब्दांचा फेरबदल करणे, अदलाबदल करणे. सो ही लाईन अशी असायला पाहिजे होती, आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड लाईट हार्टेड. पण ती कशी आहे? अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. म्हणजे पहिल्या लाईनमध्ये दोन अलंकार आहे, एक तर इन्व्हर्जन आणि दुसरा मेटाफर. ओके, सो पहिल्या कडव्यामध्ये हे दोन अलंकार आपल्याला दिसून येतात. सो इथे आपलं पहिलं कडवं संपलं आहे. नाव वी विल मूव टुवर्ड्स द सेकंड स्टॅन्झा. आय विल रीड आउट द सेकंड स्टॅन्झा. हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्युन, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्युन. डन विथ इनडोअर कंप्लेन्स, सॉरी, हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्युन, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्युन. हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोअर नीडिंग नथिंग. ओके, नाऊ दुसऱ्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो आहे? हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्युन. म्हणजे जेव्हा कवी निघालेला आहे आपल्या जीवनाच्या मार्गक्रमणावर, तर तो म्हणतो की आय आस्क नॉट गुड फॉर्च्युन, मला काय नको आहे? कोणाच्याही मदतीची गरज नको आहे आणि मला गुड फॉर्च्युन नको आहे, मला लक नको आहे. कारण काय? आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्युन. मी स्वतःचं लक, मी स्वतःचं नशीब तयार करू शकतो किंवा मीच माझं स्वतःचं नशीब आहे, त्यामुळे मला कोणाच्याही नशिबाची गरज नाही आहे किंवा मी कोणालाही नशीब मागत नाही. आय आस्क नॉट गुड फॉर्च्युन, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्युन. मी स्वतःच माझं नशीब तयार करायला निघालेलो आहे. हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. आणि तो काहीही एक्सपेक्ट करत नाही आहे नशिबाकडून. तो काय म्हणतो? हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर, आय विम्पर नो मोर. म्हणजे तो म्हणतो की मी कंप्लेंट्स करत नाही आहे किंवा मी रडत बसत नाही. विम्पर म्हणजे रडणे, रडत बसणे, कंप्लेंट्स करणे. सो तो म्हणतो की मी कंप्लेंट करत नाही आहे नो मोर, पोस्टपोन नो मोर. आणि तो म्हणतो माझ्या लाईफची ही जी जर्नी आहे ती मी आता पोस्टपोनही करणार नाही, कारण मी कसा आहे? रेडी आहे. फिजिकली, मेंटली, सगळ्या गोष्टींनी मी तयार आहे माझ्या लाईफची जर्नी पुढे नेण्यासाठी. त्याच्यामुळे तो म्हणतो की ही जर्नी मी आता पोस्टपोन करणार नाही. अँड नीड नथिंग, आणि मला काहीही नको आहे. या सराउंडिंगमधलं, माझ्या आजूबाजूचं, अवतीभवतीचं मला काहीही नको आहे. मी माझी जर्नी एकटा करण्यासाठी सक्षम आहे. आय ॲम एबल टू गो ऑन माय जर्नी. म्हणून तो म्हणतो की मी कोणाला लकही मागत नाही, मी कोणाला बेस्ट लक मागत नाही. माझं नशीब मी स्वतः तयार करू शकतो आणि मी काय करणार नाही? रडत बसणार नाही कुठल्याही गोष्टीसाठी. मी माझी जर्नी पोस्टपोन करणार नाही आणि मला या जर्नीसाठी कोणाचीही गरज नाही आणि मला काहीही आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळे मी स्वतंत्र एकटा या जर्नीला पुढे जाऊ शकतो. आता आपण सेकंड स्टँझामधले फिगर ऑफ स्पीचेस बघूया. पहिली ओळ बघा. हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्युन, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्युन. आता या दोन एका ओळीमध्ये शब्द रिपीट झाला आहे, गुड फॉर्च्युन, गुड फॉर्च्युन. ओके, दोन वेळा तो एक शब्द आलेला आहे. म्हणून इथे कुठला फिगर ऑफ स्पीच होतो? रिपिटिशन. जेव्हा शब्दांचं रिपिटिशन होतं तेव्हा तो अलंकार होतो रिपिटिशन. सो या ओळीमध्ये झालं आहे रिपिटिशन. त्यानंतर
सेकंड स्टॅन्झामध्ये हा एकच अलंकार आहे. विल गो टू द थर्ड स्टॅन्झा. डन विथ इनडोअर कंप्लेंट्स लायब्ररीज क्युरुलिस क्रिटिसिझम. आता तो काय म्हणतो आहे तिसऱ्या स्टॅन्झामध्ये, डन विथ इनडोअर कंप्लेंट्स लायब्ररीज क्युरुलिस क्रिटिसिझम स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल टू द ओपन रोड. आता पहा, इनडोअर कंप्लेंट्स म्हणजे काय, म्हणजे तो इथे म्हणतो आहे की घरातल्या ज्या काही तक्रारी आहेत, घरातली जी काही कामं आहेत, घरातले जे काही व्यवहार आहेत, ते सगळे माझे पूर्ण झालेले आहेत. डन विथ इनडोअर कंप्लेंट्स, किंवा मला त्याच्याशी घेणं देणंसुद्धा नाही, मी माझ्या जीवनाच्या मार्गक्रमणावर निघालेलो आहे आणि त्याच्यामध्ये मला काहीही येऊ द्यायचं नाही आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो आहे की डन विथ इनडोअर कंप्लेंट्स, घरातल्या सगळ्या तक्रारी, घरातले सगळे प्रॉब्लेम्स मी दूर ठेवून आलेलो आहे. लायब्ररीज, लायब्ररीज म्हणजे काय, बुकिश नॉलेज, जे पुस्तक आपल्याला कुठलं नॉलेज देतं, बुकिश नॉलेज, तर ते बुकिश नॉलेज पण माझं घेऊन झालेलं आहे. पण आता मला कोणतं नॉलेज घ्यायचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज, जे मी माझ्या जीवनाच्या यात्रेवर निघाल्यावर मला जे नॉलेज मिळणार आहे ते माझं प्रॅक्टिकल नॉलेज मला घ्यायचं आहे. लायब्ररीचं नॉलेज माझं घेऊन झालेलं आहे, बुकिश नॉलेज घेऊन झालेलं आहे. अँड क्युरलेस क्रिटिसिझम, क्युरलेस क्रिटिसिझम म्हणजे काय, तर कंप्लेनिंग, परत कंप्लेंट करत राहणे, एकमेकांच्या कंप्लेंट करत राहणे, तक्रारी करत राहणे, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. क्रिटिसिझम, क्रिटिसिझम म्हणजे एकमेकांवर टीका करणे. सो ह्या सगळ्या गोष्टींचं मला काय झालेलं आहे, इरिटेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे मला या गोष्टी माझ्यासोबत न्यायच्या नाही आहे. मला प्रवासाला, माझ्या आयुष्याच्या प्रवासाला मला एकटं जायचं आहे, कारण मी इनडोअर कंप्लेंट्स पण कंप्लीट केले आहे, मला लायब्ररीचं नॉलेज पण नको आहे, बुकिश नॉलेज नको आहे, मला आता प्रॅक्टिकल नॉलेज हवं आहे. आणि क्युरलेस क्रिटिसिझम म्हणजे हे काही ज्या कंप्लेंट्स लोकं करतात एकमेकांबद्दलच्या, टीकाटिप्पणी एकमेकांवर जे करतात, त्याचा पण मला आता कंटाळा आलेला आहे. स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट आय ट्रॅव्हल दी ओपन रोड. स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट, स्ट्रॉंग म्हणजे मी फिजिकली स्ट्रॉंग आहे, मी मेंटली स्ट्रॉंग आहे, आणि कॉन्टेंट म्हणजे मी कसा आहे, समाधानी आहे, सॅटिस्फाईड आहे. कशासाठी, आय ट्रॅव्हल द ओपन रोड, म्हणजे माझ्या जर्नीसाठी, माझ्या लाईफच्या जर्नीसाठी निघण्यासाठी मी कसा आहे, स्ट्रॉंग आणि कंटेंट, मजबूत आहे आणि समाधानी आहे. सो या तीन ओळीमधले आपण फिगर ऑफ स्पीचेस बघूया. आता याच्यामध्ये आपण पहिली ओळ बघूया, डन विथ इनडोअर कंप्लेंट्स लायब्ररीज अँड क्युरलेस क्रिटिसिझम. याच्यामध्ये कंप्लेंट्स आणि क्युरलेस या दोन्हीचा अर्थ सारखा आहे. मग एकाच ओळीमध्ये जेव्हा दोन शब्दांचा अर्थ सारखा असतो तेव्हा कुठला अलंकार होतो, टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी, ओके. सो कंप्लेंटचाही अर्थ तक्रार आणि क्युरलेसचा अर्थ पण होतो तक्रार. त्याच्यामुळे दोन शब्द, दोन समानार्थी शब्द एका ओळीमध्ये येणे, त्याला आपण म्हणतो टॉटॉलॉजी. सो पहिल्या ओळीमध्ये हा अलंकार आहे, आणि त्यानंतर तिसरी ओळ जी आहे, स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, इथे परत आला आहे इन्व्हर्जन. कसा आपण तो पहिल्या ओळीमध्ये बघितला आहे, इन्व्हर्जन कसा होतो की वाक्याचा सिक्वेन्स बदलणे. मग आता इथे वाक्य कसं असायला हवं होतं, आय ट्रॅव्हल द ओपन रोड स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट, असा त्याचा सिक्वेन्स असायला हवा होता. म्हणून या ओळीमध्ये कुठला अलंकार झाला, इन्व्हर्जन. ओके, सो वील मूव टू नाऊ दी नेक्स्ट स्टॅन्झा. आता पुढच्या स्टॅन्झामध्ये बघा कवी काय म्हणतो आहे, द अर्थ दॅट इज सफिशियंट, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर. आता द अर्थ दॅट इज सफिशियंट असं का म्हटलं आहे कवीनी, तो म्हणतो की ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी माझ्या जीवनाच्या प्रवासासाठी सफिशियंट आहे, म्हणजे मला या पृथ्वीच्या पलीकडे जाण्याची गरज नाही आहे, या पृथ्वीमधूनच मला काय मिळायचं आहे ते मिळणार आहे, मी इथेच माझं नशीब आजमावणार आहे. त्याच्यामुळे ही जी पृथ्वी आहे ही कशी आहे, सफिशियंट आहे माझ्या जर्नीसाठी. ओके,
आणि तो म्हणतो मला काय नको आहे, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर. आता कॉन्स्टिलेशनचे दोन अर्थ होतात आपल्या इथे. कॉन्स्टिलेशन्स म्हणजे एक तर चंद्र तारे, हा एक अर्थ त्याचा होतो. आणि या पोएममध्ये जो अर्थ घेतला आहे कॉन्स्टिलेशनचा तो म्हणजे ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ पीपल. ओके, सो आता आपण इथे अर्थ घेणार आहे ग्रुप ऑफ पीपल, लोकांचा समूह. मग तो म्हणतो की या पृथ्वीवरच मला काय जे मिळायचं आहे ते मिळणार आहे आणि तेवढ्यात मी समाधानी आहे. आणि तो म्हणतो की आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर, म्हणजे ते जे चंद्र तारे वगैरे जे आहेत ते मला माझ्या आयुष्यामध्ये नको आहे. आय नो दे आर वेल वेअर दे आर. आणि कॉन्स्टिलेशनचा आणखी एक अर्थ आपण काय बघितला, ग्रुप ऑफ पीपल, इन्फ्लुएन्शियल पीपल, म्हणजे जे आपल्या आयुष्यामध्ये फेमस झालेले लोक आहेत, इन्फ्लुएन्शियल पीपल, ज्यांनी लोकांवर आपला परिणाम निर्माण केला आहे त्या लोकांना आपण म्हणतो, त्या लोकांच्या ग्रुपला आपण म्हणतो कॉन्स्टिलेशन्स. सो मग कवी म्हणतो की मला ते इन्फ्लुएन्शियल पीपल माझ्या जगामध्ये नको आहे, माझ्या लाईफमध्ये नको आहे. कारण काय, आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर, म्हणजे ते जे इन्फ्लुएन्शियल पीपल आहेत ते कसे आहेत, दे आर व्हेरी वेल वेअर दे आर, म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये ते कसे आहेत, खुश आहेत, हॅपी आहेत, त्याच्यामुळे ते माझ्या लाईफमध्ये मला नको आहेत, असं लेखकाचं म्हणणं आहे. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आता कवी म्हणतो आय नो दे सफाईस, दे म्हणजे ते जे इन्फ्लुएन्शियल पीपल आहेत ते काय करतात, दे सफाईस फॉर दोज, सफाईस म्हणजे सफिशियंट ज्याला आपण म्हणतो. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम, म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये जे लोक आहेत त्यांचा संबंध फक्त त्यांच्याच लाईफमधल्या लोकांशी येतो, त्यामुळे ते लोक मला माझ्या आयुष्यामध्ये नको आहे. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम, म्हणजे त्यांच्याशी ज्यांचा संबंध येतो तेच लोक त्यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यांनाच ते सॅटिस्फाय करतात, त्यांनाच ते पुरतात, त्याच्यामुळे मला ते इन्फ्लुएन्शियल पीपल माझ्या आयुष्यामध्ये नको आहे. इथे आपलं तिसरं कडवं संपलेलं आहे आणि चौथ्या कडव्यामध्ये आपण बघतो आहे की चौथं कडवं जे आहे हे त्यांनी ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे. तर ब्रॅकेटमध्ये का टाकलं आहे, कारण ही जी पोएम आहे ही पोएम कम्प्लिटली कशी आहे, जगापासून वेगळं होण्याची ही पोएम आहे, स्वतःचं करिअर बनवण्याची ही पोएम आहे किंवा स्वतः स्वतःच्या आयुष्याचा मार्ग शोधण्याची ही पोएम आहे. तरीही या शेवटच्या स्टांझामध्ये पोएटला काय वाटतं की त्याच्या जे काही जुन्या आठवणी आहे त्या त्याच्यासोबत असायला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं आहे, हे जे शेवटचं स्टांझा आहे हा शेवटचा स्टांझा त्यांनी ब्रॅकेटमध्ये केलेला आहे. बघूया शेवटचा स्टांझा. स्टील हियर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. तो म्हणतो की स्टील हियर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, म्हणजे जरीही मला कोणाची मदत नको आहे, माझ्या आयुष्यामध्ये इन्फ्लुएन्शियल पीपल नको आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये मला इनडोअर कंप्लेंट्स नको आहे, लायब्ररीज नको आहे, क्युरियस क्रिटिसिझम नको आहे, मला कोणाची मदत नको आहे, मला कोणाचं गुड फॉर्च्यून नको आहे, असं जरी तो म्हणतो आहे तरी स्टील हियर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, तरीही या माझ्या सगळ्या आठवणी मी काय करणार आहे, सोबत घेऊन चालणार आहे. ओल्ड डेलिशियस बर्डन्स, बर्डन्स म्हणजे टेन्शन्स अँड वरीज, आणि डेलिशियस म्हणजे सुंदर, आवडते. माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, आता इथे बघा डेलिशियस बर्डन्स असा उल्लेख केलेला आहे. इथे होतो पॅराडॉक्स हा फिगर ऑफ स्पीच. आता पॅराडॉक्स हा फिगर ऑफ स्पीच कसा होतो, कारण डेलिशियस बर्डन हे दोन शब्द जे आहेत ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. बर्डन्स म्हणजे टेन्शन आणि डेलिशियस म्हणजे चांगला. सो हे टेन्शन आणि चांगलं हे दोन्हीही शब्द एकत्र येऊ शकत नाही आणि इथे कवींनी त्याचा एकत्र वापर केल्यामुळे दोन विरुद्धार्थी शब्द एकाच फ्रेजमध्ये वापरले
त्यामुळे इथे होतो पॅराडॉक्स. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, आय कॅरी देम मेन अँड विमेन, आय कॅरी देम विथ मी वेर एव्हर आय गो. मग तो म्हणतो की मी ह्या सगळ्या डेलिशियस बर्डन्सला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. ज्या काही माझ्या आठवणी आहेत, जे काही माझे एक्सपिरियन्सेस आहेत जुन्या लाईफमधले, ते मी सगळे सोबत घेऊन जाणार आहे. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, म्हणजे माझ्या लाईफमधले जे कोणी लोक होते त्या सगळ्या लोकांच्या आठवणी मी सोबत घेऊन चालणार आहे. आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो, म्हणजे या जगामध्ये मी जिथे कुठे जाणार आहे तिथे माझ्या ते बर्डन्स ते सगळे सोबत असतील. आय कॅरी देम मेन अँड विमेन, आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. आता परत दुसरी लाईन जर आपण बघितली तर दुसऱ्या लाईफमध्ये कॅरी हा शब्द 2 वेळा रिपीट झाला आहे, त्यामुळे इथे आपण रिपिटिशन हा अलंकार होतो आहे. नेक्स्ट लास्ट 2 लाईन्स. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम. तो म्हणतो की मला, मी हे सगळ्यांना कॅरी करणार आहे माझ्यासोबत, हे सगळे बर्डन्स, हे सगळे टेन्शन्स, वरीज, एक्सपिरियन्सेस, या आठवणी, हे सगळं मी माझ्यासोबत कॅरी करणार आहे. कारण काय? इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम, म्हणजे मला शक्य नाही आहे या सगळ्या गोष्टींना विसरणं किंवा त्या गोष्टींपासून स्वतःची सुटका करून घेणं हे मला शक्य होणार नाही. त्याच्यामुळे मी ते सगळं सोबत घेऊन जाणार आहे. आय ॲम फिल्ड विथ देम, आय ॲम फिल्ड विथ देम. देम म्हणजे ते बर्डन्स किंवा ते लोक, ते एक्सपिरियन्सेस. सो त्या सगळ्यांनी मी कसा झालेलो आहे, भरलेलो आहे पूर्ण. आय ॲम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि कवी इथे म्हणतो आहे की मी त्या सगळ्या आठवणींनी भरलेलो आहे, भारलेलो आहे, आणि मी काय करीन, आय विल फिल देम इन रिटर्न, आणि मी त्यांना पण माझ्या आठवणी परत देईन. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी मला त्यांच्या आठवणी दिल्या आहे त्याप्रमाणे मी पण त्यांना माझ्या आठवणी देईन, किंवा मी पण माझ्या लाईफच्या जर्नीवर निघून गेल्यानंतर त्यांना पण मी आठवत राहीन. म्हणून लास्ट लाईनमध्ये कवी म्हणतो आहे की आय ॲम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. मग परत लास्ट लाईनमध्ये आपण जर बघितलं तर फिल हा शब्द रिपीट झाला आहे, त्यामुळे पुन्हा इथे होतो रिपिटिशन. फिल आणि फिल, अलंकार कोणता होतो, फिगर ऑफ स्पीच, रिपिटिशन. ओके, सो इन दिस वे वी हॅव सीन द एक्सप्लनेशन ऑफ द पोएम. आय होप यू अंडरस्टूड द एक्सप्लनेशन इन नाईस मॅनर. आय हॅव ऑल्सो क्लिअर्ड ऑल द फिगर ऑफ स्पीचेस इम्प्लॉईड इन द पोएम बाय द ऑथर. अँड वी हॅव सीन इन द फर्स्ट 3 स्टॅन्झाज दॅट पोएट जो आहे तो पोएट पहिल्यांदा फ्री विलचा आहे, किंवा त्याला मुक्त छंदाने फिरायचं आहे त्याच्या लाईफमध्ये. आणि शेवटच्या स्टँजामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी जरी मुक्त छंदाने फिरत असेल तरीही मला हे सगळे बर्डन्स माझ्यासोबत कॅरी करायला आनंद होईल. सो एकाच पोएममध्ये त्यांनी त्याच्या 2 इमोशन्स ज्या आहे त्या आपल्याला दाखवलेल्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी सेल्फ अवेअरनेस दाखवलेला आहे, त्यानंतर फ्री विल दाखवलेली आहे, आणि शेवटच्या स्टँजामध्ये त्यांनी काय दाखवलं आहे, टेंडरनेस ऑफ हार्ट, सेन्सिटिव्हिटी, हे त्यांनी शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेली आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड द पोएम व्हेरी वेल. इफ यू डिंट अंडरस्टँड द पोएम, रिपीट द व्हिडिओ, वॉच द व्हिडिओ अगेन अँड अगेन, सो दॅट यू विल डेफिनेटली अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द पोएम. सो हियर आय टेक युअर गुड बाय अँड हॅव अ नाईस डे. Thank you so much for listening me very carefully and patiently. Thank you.